देशात मत मागायच्या पद्धती बदलल्या आहेत. काम सांगून मत मागायचे दिवस गेलेत. कारण भाजपाला एक काम सांगता येत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जाहीर सभेत पाटील बोलत होते. आमदार अशोक पवार, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, देवीदास भन्साळी आदी उपस्थित होते. आदरणीय साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, वेळ कमी आहे, साहेबांचं भाषण आहे, त्यामुळे जास्त लांबड न लावता मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. अतिशय सुरेख मार्गदर्शन आपले उमेदवार अमोल कोल्हे साहेबांनी केल्यामुळं आता फार काही बोलायचं राहिलेलं नाही. फक्त कालच्या एका सभेमध्ये राज्याचे एक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हटले की करोनाच्या काळामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांनी लस काढली आणि त्या लसेमुळे भारताचे प्राण वाचले आणि म्हणून करोना लसीकडे पाहून मोदींना मत द्या. तसं नाही आहे, त्याच्या पुढचं ऐका ना, घाई का करताय. आता त्यांनी करोनाची लस काढली, आपले प्राण वाचले म्हणून मत ह्यांना द्या, तर मग काँग्रेस पक्षाने पूर्वी पोलिओची लस काढलेली, पोलिओची लस काढली असेल तर देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मत दिलं पाहिजे, जर हाच फॉर्म्युला असेल तर. आता शास्त्रज्ञांनी शोध लावला त्याचंही श्रेय साहेबच घेत आहेत. शास्त्रज्ञांनी शोध लावला, अनेक कंपन्यांनी जगात काम केलं, अनेक फेल झाले. आज देशामध्ये मतं मागायच्या पद्धती किती बदलल्या आहेत, तुमचा कार्यक्रम सांगा, तुम्ही 10 वर्षात काय दिवे लावले हे सांगा. पण दुर्दैवाने आज यांना कोणतंही काम सांगता येत नाही. फॉक्सकॉन नावाचा एक प्रकल्प गेला आपल्या राज्यातून बाहेर, त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तोंडातनं एक ब्र काढला नाही. फॉक्सकॉन आला असता तर आपल्या पुणे जिल्ह्यात आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या 2.5-3 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. फॉक्सकॉन गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आवाज उठवला नाही, ना उपमुख्यमंत्र्यांनी आवाज उठवला. त्यामुळे शरण गेलेली लोक राज्य करू शकत नाहीत आणि ही सगळी शरण गेलेली लोक आहेत मित्रांनो. आणि म्हणून महाराष्ट्र लढणाऱ्याच्या मागे उभा राहतो ही महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून परंपरा आहे. आणि म्हणून आज पवार साहेबांच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा आहे, डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मागे हा सगळा मतदारसंघ उभा आहे, आमच्या अशोक पवारांच्या मागे देखील हा मतदारसंघ ठामपणानं उभा आहे, कारण हे लढायला तयार झालेले नेते आहे. लाचारी महाराष्ट्रानं कधी स्वीकारलेलीच नाही. आणखीन एक, जाता जाता देशाच्या प्रधानमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी एक भोपाळला घोषणा केली आणि आमचा सगळा पक्ष स्वच्छ करून दिला, सगळे गेले. आणि म्हणून पवार साहेबांच्या समोर मी हे सांगायचं धाडस करू शकतो आज की भारतामधला सर्वात स्वच्छ पक्ष हा माझा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे, देशात सगळ्यात स्वच्छ पक्ष आहे. आज आपल्या सर्वांना संसद रत्न हा पुरस्काराबद्दल टीका करणारी लोक भेटायला लागली आहेत. अब्दुल कलाम साहेबांनी मद्रासच्या कंपनीला सांगितलं की, एका संस्थेला सांगितलं की याच्यात एक नवी प्रथा देशात तयार करा. आणि देशामध्ये संसदीय कार्यमंत्री अध्यक्ष असणाऱ्या कमिटीकडून, संसदेतल्या लोकांच्याकडून मेरिटवर निर्णय होतो आणि संसद रत्न मिळतं. पहिल्या 5 वर्षात 3 वेळा तुमच्या डॉक्टर अमोल कोल्हेंनी संसद रत्न पुरस्कार मिळवलाय, हे तुम्हा सर्वांच्या दृष्टीने अभिमानाचं बाब आहे, अभिमानाची गोष्ट आहे. अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील पण आता वेळ बराच झालाय. दोनच गोष्टींची आठवण करतो.
आपल्या खिशातनं किती जाते आणि आपल्याकडे किती येते ह्याचा जरा अभ्यास तुम्ही करत असाल अशी मला खात्री आहे. आमचे जगन्नाथ बापू शेवाळे लग्नाचा बस्ता काढायला पुण्यात गेले. बाजारात हिंडत हिंडत असताना जरा गले लठ्ठ खिशात पाकिट होतं. एका पाकिट मारायला ते दिसतं आणि त्याने त्यांचं पाकिट मारलेलं असतं. असेच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या शेजारीच गेलेले असतात आणि पाकिट तो माणूस त्यांचं मारतो. बापू देवळात जवळ जातात, देवळाच्या आत जातात, तेवढ्यात पाकिट मारणारा पाकिट उघडून बघतो. बापूंचा सोज्वळ चेहरा बघून त्याला वाटतं ह्याचे पैसे एवढे नको घ्यायला. 20,000 रुपये असतात, 3,000 रुपये ठेवतो, 17,000 रुपये काढून खिशात ठेवतो आणि पळत पळत गणपतीच्या दर्शनातला वाकलेल्या बापूंच्याकडे जातो आणि म्हणतो आपका पाकिट गिरा था उधर मैंने लाया. खिशाला हात लावतात तर खरंच आपलं पाकिट नसतं बापूंच्या खिशात. बापू म्हणतात अरे गणपती पावला, देव पावला, माझ्या आयुष्यात एवढा प्रामाणिक माणूस मी पृथ्वीवर कधीच बघितला नाही. असा हा माणूस मला भेटला म्हणून देवाचे 10 वेळा पाया पडून नमस्कार करतात. तो माणूस निघून जातो. बापू देवळाच्या बाहेर येतात, त्यांना लक्षात येतं पाकिट जरा हलकं झालंय. बघतात तर त्या बहादरानं 17,000 रुपये काढले आणि 3,000 रुपयेच ठेवले हे त्यावेळी बापूंना कळतं. तशी आज देशामध्ये आपल्या सगळ्यांची पाकिटं मारण्याचा कार्यक्रम देशात चाललेला आहे. 1,00,000 रुपयाचं खत घातलं, 18,000 रुपये GST तुम्ही देता. तुमचा घर खर्च 50,000 रुपयात भागवत असाल तर 9,000 रुपये दर महिन्याला 12 महिन्याला 1,05,000 किंवा 1,25,000 तुम्ही देशाला कर भरता, राज्याला आणि देशाला. तुम्ही चपलेपासून, कपड्यापासून, साडीपासून, अन्नापासून रेस्टॉरंटमध्ये गेला तर सगळीकडे तुम्हाला आज कर भरावा लागतो. शेतीच्या अवजारावरही तुम्हाला कर भरावा लागतो. काहीही या देशात आता फुकट तुम्हाला हातात येत नाही. आमचं सरकार होतं त्यावेळी गरिबांना ज्या जास्त वस्तू वापरायला लागत होत्या त्या सगळ्या करमुक्त होत्या. आज नरेंद्र मोदींच्या GST मध्ये या देशातली एकही वस्तू आता मोकळी राहिलेली नाही. आणि म्हणून आपल्या खिशात किती येतं, 6,000 रुपये येतात, आणखीन 6,000 रुपये राज्याकडून येतात, त्यातच आपण खुश आहे. पण आपले किती गेले हे बघा. आपल्या खिशाची पाकिटमारी किती झाली याचा जरा अभ्यास तुम्ही आजपासून करायला लागला तर तुम्ही 7 तारखेला एवढ्या प्रचंड मोठ्या पदानं आपलं पाकिट एवढं मोठं मागच्या 5 वर्षात मारलंय. 105 रुपये पेट्रोल गेलं, 98 रुपये, 97 रुपये, आता जरा लाज वाटते म्हणून 100 च्या आत डिझेल ठेवलंय. कमळावर शिक्का मारला किंवा ह्यांचं आडरावचं काय जी चिन्ह असेल ते न्याय प्रविष्ट आहे, पण त्याच्यावर जरी चिन्ह मारलं आणि जर भारतीय जनता पक्षाचा देशात पंतप्रधान परत झाला तर या देशात 18% GST हे लोक 21% करतील, तुमच्या पेट्रोलची किंमत 105 ची 115 करतील आणि तुमच्या डिझेलची किंमत आज लाजून 100 च्या आत आहे तीही 105 110 वर नेतील आणि गॅसचं सिलेंडरही 1500 वर नेतील. कारण या देशात यांनी भारतावर 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज करून ठेवलेलं आहे आणि 210 लाख कोटी कर्ज फेडण्यासाठी याच्याशिवाय यांना दुसरा पर्याय नाही. बाकीच्या अनेक गोष्टी आहेत, मी तुमचा त्यात वेळ घेत नाही. पण शेवटचं सांगतो की आता सरकार आपलं आहे म्हणून त्याचा किती गैरव्यवहार करावा, गैरवापर करावा. साताऱ्याला शाहू महाराज उभे आहेत, तिथं आमचे सतेज पाटील, बंटी पाटील त्यांचं काम करतायत. कोल्हापूरला सतेज पाटलांच्या साखर कारखान्याला क्लोजरची नोटीस आली. दत्त शिरोळ साखर कारखान्याला क्लोजरची नोटीस आली पोल्युशनची. आधी काही पूर्वी नोटीस नव्हती, काही नव्हती, डायरेक्ट बंदच कारखाना करा म्हणून.
त्या बंटी पाटलांच्या संबंधात एका हॉटेलमध्ये बार आहेत, त्याला सील लगेच केली. म्हणजे या देशातल्या राज्यकर्त्यांची, महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची कीव करायची वाटते की निधड्या छातीनं मोकळेपणानं निवडणुका कराया. आज आमचे सातारचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर 2 दिवसापूर्वी गुन्हा दाखल केलाय. काय गुन्हा आहे? त्या मुंबईच्या मार्केट कमिटीमध्ये हे कामगार प्रतिनिधी आहेत संचालक म्हणून, डायरेक्टरही डायरेक्ट नाही आहेत, कामगारांचे प्रतिनिधी म्हणून त्यावर आहेत. त्या संचालकांनी काय निर्णय घेतला, निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, पण शशिकांत शिंदे त्या संचालक मंडळात आहेत म्हणून त्यांच्या विरोधी गुन्हा दाखल करण्याचं पाप या सध्याच्या सरकारनं केलं. राष्ट्रवादीचा आमचा उमेदवार अटक करण्याचं षडयंत्र भारतीय जनता पक्षानं आता सुरू केलेलं आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की ह्या ज्या ज्या अधिकाऱ्यांनी याच्यात, राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.